राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक काय पंकज बरा आहेस ना महाराज आपल्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित चाललंय आपण आहात म्हणून कोणतंही संकट माझ्या घरापर्यंत पोहोचण्याचं धाडसच करत नाही अरे पण गाफील राहू नकोस मुख्य दरवाजावरती रखवालदार बसवलायस हे पाहून संकट मागील दरवाजाने आत शिरण्याचा प्रयत्न करतील महाराज ये भगवान ये पाय गण गण गणात भूते गण गण गणात भूते बस गण काय मालती बळा बरी आहेस ना होय महाराज अगं अशी रडतेस का तुला कोणतं दुःख आहे ते तरी आम्हाला सांग महाराज आमचा संसार सुखाचा आहे धन आहे दौलत आहे ऐश्वर्य आहे पण अपत्य सुख नाही हेच ना जी महाराज महाराज अपत्य विना संसार म्हणजे फुलाविना बाग आहे अपत्याची चाहूल लागते पण काही दिवसात गर्भपात होतो गर्भ गळून पडतो महाराज आजवर असं तीनदा झालेलं आहे मी मातृत्व सुख कधीच अनुभवू शकणार नाही का ओ महाराज वारंवार असा त्रास होत असल्यामुळे मालती फार खचून गेली आहे यावर काही उपाय नाही का महाराज मालती मुलगी जन्माला येते पुढे मोठी झाल्यावर ती बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या जन्माचा एक फेरा सफल संपन्न झालेला असतो मातृत्वाचं सुख प्रत्येक मुलीला अनुभवावं असं वाटतं पण काही दुर्दैवी मुलींच्या वाट्याला हे सुख येत नाही म्हणजे महाराज तू काळजी करू नकोस तुझ्या नशिबात मातृत्व आहे अजिबात खचून जाऊ नकोस खरंच महाराज तुला दिवस गेले आहेत या खेपेला निसर्ग तुला मातृत्व बहाल करील आमचा आशीर्वाद आहे तुला महाराज गणगणगणात बोलते गणगणगणात तुमचा आशीर्वाद मिळाला म्हणजे या खेपेचं सार्थकच झालं धीर मिळाला मनोहर भाऊ महाराजांसारखी विभूती आहे म्हणूनच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं जगणं सुखकर झालंय त्यांचा आपल्याला आधार आहे आपण आपली व्यथा आपली दुःख त्यांच्यापाशी मनमोकळेपणानं व्यक्त करतो त्याच्यावर ते तोड सांगतात आपण खरंच खूप भाग्यवान आहोत महाराज आमच्यासारख्या भक्तांवर आपली अशीच कृपा असू द्या गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते मालती महाराजांच्या बोलण्यामुळे मनाला खूप दिलासा आला हो हे त्या आधी का सुचलं नाही म्हणतात ना पिकत तिथे विकत नाही घरच्या गावच्या देवाला सोडून माणसं तीर्थयात्रा करत बसतात पहिल्या खेपेला दिवस जाऊनही बाळ राहिलं नाही त्याच वेळेस गजानन महाराजांना साकडं घालायला हवं होतं कसं आहे मालती माहिती आहे का योग येत नाही तोवर मार्ग सापडत नाही योग आला की आपसूक डोक्यात प्रकाश पडतो आता मला कुणीही वांजोटी म्हणणार नाही वांजोटी नव्हतीच असतो बाळ राहत नव्हतं एवढं लोकांना बोलायला काय जातं त्यांचं तू ऐकू नकोस
मला आतापासूनच आपल्या घरात बाळाची धुडधुड धावणारी पावलं दिसत आहेत. त्याचे बोबडे बोलही ऐकू येत आहेत. आई बाबा अशी हाकही ऐकू येते. मालती, मलाही असंच दिसते. आपल्या बाळाचं बोट धरून मी त्याला चालायला शिकवतोय. पाठशाळेत खडू आणि पेन्सिल घेऊन मी त्याला सोडायला जातोय. किती स्वप्न, एक दोन सगळी स्वप्न आपलं लेकरू पूर्ण करतय. होईल ना हो आपलं स्वप्न पूर्ण? हा का पुन्हा स्वप्न भंगलं? बघ, तू पुन्हा असा विचार करायला लागलीस. चुकले म्हण, चुकले म्हण आधी. चुकले अस. अगं मालती, मालती काय होतंय तुला? आजारी आहे तर सांगायचं नाही का? घराबाहेर गेलो नसतो ना मी. अहो असं काय करता, रोज खायला अन्न हवं, अंगभर कापड हवीत, ते कोणी आणून देणार आहे का आपल्याला? म्हणजे घरातला माणूस आजारी असेल तरी त्याला असं सोडून जायचं? मग पैसा कमवायचा कोणासाठी? मी तुला उद्यापासून कुठेही सोडून जाणार नाही. अहो असं काय करता? ते बघ थांब जरा, आलो मी, पाणी आणतो तुझ्यासाठी. हे घे पाणी पी. आणि हो, शांत पडून राहते, मी वैद्यबुवांना घेऊन येतो. अहो त्याची काय बी गरज नाही. कशी गरज नाही? अहो कशाला उगा पैका वाया घालवायचा. पैका वाया घालवतो म्हणजे काय? आपण कमवतो कोणासाठी? हा वैद्यबुवा जमिनीचा तुकडा मागून घेणार आहेत की आपलं घर नावावर करणार आहेत? अहो तसं नाही, पण गरज नाही तिथं पैका वाया घालवू नये असं मला वाटतं, म्हणून म्हणते. पुन्हा तेच, मी वैद्यबुवांकडे जाऊन येतो. अहो नका जाऊ म्हणते तरी कळत कसं नाही तुम्हाला? मालती अहो या आजारपणाच्या ओकाऱ्या नाहीत, चांगल्या ओकाऱ्या आहेत. म्हणजे? अरे देवा काय करू यांचं. अहो काल गजानन महाराजांकडनं आशीर्वाद घेऊन आलो होतो ना, आज त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली, त्याच्याच ओकाऱ्या आहेत या. म्हणजे? अरे देवा अहो तुम्ही बाप होणार आहात बाप. काय म्हणतेस? मग मला काय खुळा समजलीस? मला आधीच कळलं होतं. मग? मग काय मग, मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं की तू आई होणार आणि मी बाप. बसेल आराम. आता तू ओझी उचलायची नाही, फक्त आराम करायचा. सगळी कामं मी करणार. तुम्ही करणार? हा मी करणार. विहिरीवरनं पाणी आणण्यापासून तर भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं मी करणार. अगो बाई भांडी देखील घासणार? हा भांडी घासणार. ह्यानंतरचे 9 महिने मी तुझी अशीच काळजी घेणार. अहो इतकं का करता माझ्यासाठी? अगं तू माझ्या बाळाची आई होणार, तुझ्यामुळे मी बाबा होणार, एवढं तर केलं पाहिजे. अहो 7व्या महिन्यात मी माहेरी जाणार आहे. माहेरी जाणार? हो. नको. अहो रीत असते तशी, पहिलं बाळणपण माहेरी होतं. असू दे, तुझं पहिलं बाळणपण आपण इथेच कर. असं हो काय करता, बाळणपणासाठी आईकडे जाईन, तिलाही खूप आनंद होईल. नातवाला खेळवण्यासाठी तिचाही जीव असुसलेला आहे. अहो तिलाही किती कौतुक आहे आपलं. यापूर्वी आपल्याला बाळ राहत नव्हतं, आपल्यापेक्षा जास्त दुःख तिला होत होतं. ठीक आहे, मग आईला आपण इथे बोलवून घेऊ. हा वाटलंच तर सासूबाईंना आणायला मी जातो. ती नाही यायची, मुलीच्या घरचं पाणी देखील नाही प्यायची. म्हणजे जायचंच आहे तर तुला? असं हो काय करता. ठीक आहे जा 7व्या महिना, पण एकटीला नाही पाठवणार. हा मग? मग काय, जावय बापूंना चालतं सासूबाईच्या घरचं पाणी. मी येणार तुझ्या जोडीला. काय रे बंकट, एवढ्या गुदगुल्या कसे होत आहेत? महाराज गुदगुल्या मला नाही, मालती आणि मनोहरला होत आहेत. छान, म्हणजे इथे मठात बसून मालती आणि मनोहरला गुदगुद्या होत आहेत हे तू पाहू शकतोस. याचा अर्थ तू आमच्यासारखा त्रिकालज्ञानी झालास की काय? महाराज अहो आम्ही इथे कशाला थांबू, आम्ही जातो हिमालयात निघून. नाही 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 नाही, मी आपल्याला कुठेही जाऊ देणार नाही महाराज. आणि मी कसला हो त्रिकालज्ञानी,
मनोहरराव मला आठवड्याच्या बाजारात भेटले, ते म्हणाले की महाराजांची कृपा झाली, ते आता वडील होणार आहेत. त्यांनी एक निरोप पण धाडलाय. म्हणाले मालती वहिनींची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे तुर्तास तरी ते आपलं दर्शन मठात येऊन घेऊ शकत नाहीये, म्हणून बिचारे खजील झाले होते. मठात आला नाही तरी चालेल, पण त्याचं बरं चाललं आहे ना यावर आम्ही नजर ठेवून आहोत. महाराज मनोहर गुणी आहे, मालतीवरती त्याच प्रेम आहे. ज्या प्रकारे तो आपल्या बायकोची काळजी घेतो ते पाहून आम्ही समाधानी आहोत. प्रत्येक हू घातलेल्या पित्याने आपल्या बायकोची अशीच काळजी घ्यायला हवी. मुलाला जन्म देणं हे फक्त आईच करू शकत असली तरी त्याची जबाबदारी पित्याने देखील घ्यायला हवी. मनोहर समाजापुढे चांगला आदर्श घालून देतोय. छान मनोहर, छान. काय झालं बाबू, येते बस पटकन. किती वेळा सांगू तुला घरातल्या कुठल्या कामाला हात लावू नको म्हणून. अहो काही बी नाही झालं, थोडं पोटात दुखतंय. पोटात दुखतंय? आताशी 6वा महिना आहे ना. अहो कधी कधी मुली 7व्या महिन्यातही बाळंत होतात. हा मला आईकडे नेऊन सोडा. अशा अवस्थेत तर काय होतंय. मी ही जोखीम घेणार नाही. मी पहिले वैद्य बुवांना घेऊन येतो, ते काय म्हणतात मग आपण ठरवू. मला एकटीला सोडून जात आहे? नाही ग वेडे, मी रखमाला घेऊन येतो, तुझ्या सोबतीला बसेल ते आणि मी निघतो. हा तू आराम कर. महाराज. मनोहर महाराज, मालतीचे दिवस भरले आहेत, मला खूप काळजी वाटत आहे. काळजी करू नकोस, तुझ्या मनात जी भीती आहे असलं काही यावेळी होणार नाही. मालती बाळाला सुखरूपपणे जन्म देईल. पण महाराज तिला वेदना होत आहेत त्या? वेदना झाल्याशिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही. महाराज बाळाला जन्म देताना स्त्रीला प्रसूती वेदना होतात हा निसर्गाचा नियमच आहे, पण त्या वेदना होत असताना तिच्या पतीने काही बोध घ्यायचा असतो. महाराज मला काही समजलं नाही. मनोहर आई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्म होत असतो. ती मरण यातना भोगते आणि तिच्या नवऱ्याला बाप होण्याचं सुख देते. तिने भोगलेल्या वेदनांची नवऱ्याने जाण ठेवावी आणि जन्मभर तिला सन्मानाने वागवावं. तुला जन्म देताना आईने कोणत्या यातना भोगल्या आहेत त्याची जाण त्याने आपल्या बाळाला करून द्यावी. मातृदेव भव, आईमध्ये आपल्या बाळाला देव दिसावा असे संस्कार पित्याने आपल्या बाळावर घडवावेत. समजलं महाराज. पती आणि पिता यांची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यात मी कधीही कमी पडणार नाही. गण गण गणात बोते. मालती वहिनी, तुमची अवस्था पाहत नाही हो मला. या दिवसात कसं तेजस्त बाईच्या चेहऱ्यावर, पण तुमच्याकडे पाहून काय वाटतं? माझ्याकडे पाहून राहू दे, माझ्यानं सांगणार नाही आणि असं सांगणंही बरं दिसणार नाही. आधीच तुमचा 3 वेळा गर्भपात होऊन गेलेला आणि याही वेळेला असं झालं तर मी बोलले म्हणून झालं असं व्हायचं. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ व्हायची. मनोहर भाऊजी तुम्हाला सोबत करायला सांगून गेले, मी गप्पच बसते कशी. नको गप्पा बसून राहिले तर तुम्हीच कंटाळा, त्यापेक्षा काही बोलू आपण. माझ्या मामाच्या मुलीला असंच झालं होतं, बाळ पोटात राहतच नव्हतं. खूप उपचार झाले, वैद्य झाले, हकीम झाले, गंडे दोरे ताईत झाले, पण काही उपाय झाला नाही. शेवटी वेड लागलं तिला,
मला बाळ हवंय, मला बाळ हवंय असं बोलत गावभर हिंडत होती. लहान पोरं दगडं मारायची तिला, मोठ्या बाया वांजोटी म्हणून हिणवायच्या तिला. शेवटी विहिरीत उडी घेतली तिनं, संपलं सगळं. परमेश्वरानं तिला बाळ काही दिलं नाही आणि शेवटी जीवही घेतला तिचा. रखमा काय बोलतेस तू? भाऊजी आलं तुम्ही वैद्यभुवांकडे जाऊन? हो जाऊन आलो, सर्वात मोठ्या वैद्यभुवांकडे जाऊन आलो, गजानन महाराजांकडे जाऊन आलो मी. महाराजांनी स्वतः सांगितले की चिंतेचं काहीही कारण नाही, मालती सुखरूप बाळंतीण होणार. तुम्ही वयाने मोठे आहात, शोभतं का तुम्हाला हे? मी तुम्हाला तिच्या सोबतीला वसून गेलो आणि तुम्ही तिला घाबरवताय. गरोदर बाई समोर असं बोलतात का? अहो भाऊजी पण काहीही बोलू नका, तुम्ही एक शब्दही बोलू नका, निघा आमच्या घरातून. मालती तू काळजी नको करूस, मी महाराजांचं दर्शन घेऊन आलो. महाराजांनी सांगितलंय तुला चिंता करण्याचं काहीही कारण नाही, तुझं बाळण पण एकदम सुखरूप होणार. खरंच महाराज असं म्हणाले? अगं वेडे, महाराजांच्या नावाने खोटं बोललं तर पाप नाही का लागणार? चिंता करू नकोस, सगळं एकदम व्यवस्थित होईल. मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं याचा विचार कर. आणि महाराजांचं नाम स्मरण कर, गण गण गणात होते. मनात भीती असणं वाईटच. जी महाराज. भीती संशय या दोन भावना मनात उत्पन्न झाल्या की मन पोखरलं जातं, माणसाचा आत्मविश्वास झळू लागतो आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात, त्याचा त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा मनस्ताप इतरांनाही भोगावा लागतो. खरंय महाराज. खरंय म्हणजे खरंय खोटंय तू आम्हाला पावती देणार? नाही नाही महाराज. हा जास्त आगाऊपणा करू नकोस, आगाऊपणा केलास तर मठात येणं बंद करू आम्ही. नको नको महाराज, असं करू नका. आम्ही जे बोलतो ते नीट कान देऊन ऐकायचं, पाण्यासारखं आज जिरवायचं आणि त्यानुसार वागायचं, समजलं? समजलं महाराज. महाराज महाराज एक विचारू का? विचार. महाराज मी खरंच मूर्ख आहे का हो? आहे म्हणजे आहे सर. तुला आमचा आशीर्वाद प्राप्त होऊ नाही, तुझ्या मनात तू आई होशील की नाही अशी भीती राहतेच कशी? तू इथेच बस, बाळाची काळजी घे, मी आपल्यासाठी पाणी घेऊन येतो. हा पण लवकर या. हा सांभाळा रे सांभाळा. महाराज धोका निर्माण होईल असं वाटून आपण एखाद्या ठिकाणी आश्रय घेतो. हो मग ज्या ठिकाणी आश्रय घेतो त्याच ठिकाणी कधी कधी धोका होण्याचा संभव असतो, काय वेळ काही सांगून येत नाही. सांभाळा रे सांभाळा. अगं उषा हे बघ इथं कुणातरी बाळ दिसतंय. अरे बाळाचं कोणी आहे का? कोणी आहे का? अरे इथं तर कोणीच दिसत नाही. भूकंप निसर्गाने दिलेला हादरा. सांभाळा रे सांभाळा. चल 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 चल.